आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। टाकळी भीमा येथील युवा उद्योजक योगीराज उद्योग समूहाचे चेअरमन राहुल दादा करपे पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलाय। सरपंच सेवा संघाचे संस्थापक बाबासाहेब पोवाडे, प्रदेशाध्यक्ष रोहित पवार यांनी राहुल करपे पाटील यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलंय। राहुल दादा करपे पाटील यांनी टाकळी भीमासह आजूबाजूच्या परिसरात अनेक गरजूंना मदतीचा हात देत शालेय गरजू मुलांसाठी विविध उपक्रम राबवलेत। असंख्य गरीब रुग्णांना मदत केली तर गावांमध्ये युवकांचा संघटन करत युवकांसाठी विविध उपक्रम केलेत। राहुल करपे पाटील यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार दिल्यानं त्यांचं परिसरातून कौतुक होत आहे आणि अभिनंदन केलं जात आहे। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी विजय कांबळे, शिरूर। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।